ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं ऋण फेडणं हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येकाने स्वतःचा विकास साधता साधता राष्ट्राचीही सेवा करावी. तर श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे. गरीब होतकरू विद्यार्थी दत्तक योजनेची आज आवश्यकता असून श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या या स्तुत्य विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊन त्यातून उच्च पदस्थ अधिकारी घडतील असं प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर संजय मंठाळे यांनी केलंय. यावेळी श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 3 वर्षापासून विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रतिष्ठाननं रविवारी समाज कल्याण केंद्र आपल्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते इयत्ता 9वी आणि 10वीच्या 31 गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक बॅग आणि कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉक्टर संजय मंठाळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर मध्य रेल्वेच्या विभागाचे मुख्य निरीक्षक जाकीर अत्तार, साई समर्थ फायनान्सचे चेअरमन अनिल बुराडे आणि संस्थेचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान डॉक्टर संजय मंठाळे पुढे म्हणाले की समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहाय्यानं या स्तुत्य उपक्रमास आर्थिक मदत मिळू शकली. यापुढेही प्रत्येक दानशूर व्यक्तीनं श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या या विद्यार्थी दत्तक योजनेत सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी या ठिकाणी केलंय. दरम्यान सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केलंय तर आभार प्रसाद माने यांनी मांडलंय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, शुभांगी लचके, राजकुमार कांबळे, शंकर बंडगर, मल्लिकार्जुन यनपे, शुभम हंचाटे, श्रीकांत प्रधान, विश्वनाथ वाघमारे, मयूर गवते, गणेश येळमेली, निशांत वाघमारे, ओंकार भावसार, सुरेश लकडे आदींसह कार्यकर्त्यांनीही परिश्रम घेतला.